मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विशेष सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की तुम्ही मला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अधिकृत सदस्यत्व दिलेत याचा मला फार मोठा आनंद झाला आहे. कारण अनेक पत्रकारांशी माझा संबंध येत होता पण तो बाहेरून येत होता. माझ्याशी संबंधित असलेल्या पत्रकारांनी मला वृत्तपत्र काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच दैनिक रामप्रहर सुरू केले. आज या संघाचे विश्वस्त असलेले देवीदास मटाले त्यांचे संपादक आहेत. मला पनवेलमध्ये पत्रकार मित्र म्हटले जाते. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बाबळे साहेब आणि माझ्या नेहमी भेटी होत असतात. लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यामार्फत गेली अनेक वर्षे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते. नरेंद्र बाबळे साहेब यांनी सुचवल्याप्रमाणे येथील दुरुस्तीची काही कामे मी करून दिली आहेत. आता लोणावळ्याला असलेल्या विश्रामधामाचे काम त्यापेक्षा जास्त खर्च करून मी लवकरच पूर्ण करून देईन. मला आपण सदस्यत्व दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. विविध पुरस्कारात पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार पंकज दळवी, कविवर्य प्राध्यापक भालचंद्र खाडिलकर स्मृती पुरस्कार प्रमोद तेंडुलकर, समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार विजयकुमार बांदल, वृत्त छायाचित्रकार संतोष बने, सीताराम रावकर स्मृती पुरस्कार लता राजे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मग आपल्याला एक गोष्ट नक्कीच की आपले अध्यक्ष जे आहेत बाबळे साहेब अनेक वेळी वर्षातून त्या सात आठ भेटी होत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा एक योग असा आला की मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी एकत्रित अशा रीतीनं आपल्याला दिवाळी अंक स्पर्धा भरवाव्यात आणि गेली कित्येक वर्ष आपल्या त्या स्पर्धा आपण भरवतोय महाराष्ट्र स्तरावरच्या जे महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जिल्ह्यात त्याच्या पद्धतीनं आणि चांगले अडचण चालले त्याच्यामुळे मला आपल्यावर जास्त तिथे भेटण्याचा योग येतो. मध्यंतरी त्यांनी सांगितलं ते ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला याच्या खात्री थोडंसं दुरुस्ती विरुद्ध काय करायचं होतं निर्नूतनीकरण, तर त्यांनी मला थोडं काम सांगितलं ते मी काम केलं. आता नंतर आपली विषय असं झालेलं आहे तेच मला बोलले होते आणि आता आठवण दिली की आपले जे लोणावळ्याला तुमचं विश्रामधाम आहे तर त्याची डागडुबी करायची आहे म्हणजे त्या दृष्टीनं रामशेठ तुम्ही एकदा या. तुम्ही यायची गरज नाही साहेब, इथं जो तुम्ही म्हणता 20 लाख खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च मी तिथे करायला तयार आहे. पण एक गोष्ट अशी की आपल्याला कामाला सुरुवात लवकर करता येईल ते करून जी गरज आहे ती, म्हणजे मी अमुकच असं म्हणत नाही, जी गरज आहे दृष्टी ती सर्व आपण नक्कीच करू आणि आपल्याबरोबर बसायला भेटायला बोलतो. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मला इथं सन्माननीय सदस्य म्हणून त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो.